भर दिवसा पडणारे दरोडे, किरकोळ कारणावरून होणारे खून, मारामाऱ्या, अंमली पदार्थांची तस्करी अशा घटना रोखण्यात पोलिसांना अपयश आल्याने हताश सामाजिक कार्यकर्त्यांनी नागरिकांना स्वसंरक्षणासाठी बंदूक परवाने तरी द्यावेत अशी उपहासात्मक मागणी केली. त्यास उत्तर देताना शस्त्र परवान्यासाठी नागरिकांनी कशा पद्धतीने अर्ज करावा याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिल्याने प्रश्नकर्त्यांचे डोके चक्रावले. नागरिकांच्या तक्रारीसाठी शासनाने तयार केलेल्या पोर्टलचा अजब अनुभव सांगलीकर सामाजिक कार्यकर्त्यांना आला. काही महिन्यापूर्वी खून, दरोडे, मारामारी, खंडणीची मालिका जिल्ह्यात सुरू होती. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला होता. यावर निवेदन देऊनही दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे सर्वपक्षीय कृती समितीचे निमंत्रक व नागरिक जागृती मंचचे प्रमुख सतीश चाखळकर यांनी नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या नावे एक पत्र तयार केले. शासनाच्या ऑनलाईन तक्रार पोर्टलवर ते टाकले. कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना यश येत नसेल तर नागरिकांना स्वसंरक्षणासाठी बंदुकीचे परवाने तरी द्यावेत असा आशय त्या पत्रात होता. मुख्यमंत्री कार्यालयाकडून हे पत्र जिल्हा प्रशासनाकडे आले. जिल्हा प्रशासनाने त्या पत्रामागचा आशय समजून न घेता एखाद्या संगणकीय प्रोग्रामसारखा केवळ बंदूक परवाना हा शब्द पकडला. त्यांनी अशा शस्त्राच्या परवानगीसाठी नेमकी प्रक्रिया काय आहे याचे एक लांबलचक पत्र तयार केले. नियम तरतुदींचा उल्लेख करीत याबाबत नागरिकांना अवगत करावे अशी सूचनाही त्यांनी संबंधित तक्रारदाराला केली. गेल्या काही दिवसापासून सांगली जिल्ह्यामध्ये व्यसनी तरुणांचे झुंडशाहीचं प्रमाण असेल, वेगवेगळ्या जमावांना नगरसेवक मोहीर पाटलांच्या हल्ल्याचं एक उदाहरण असेल किंवा चोर, दरोडे, खून, मारामारी असे प्रकार जे वाढलेले आहेत, ह्याचं मूळ कारण आहे की सरसकट नशेच्या गोळ्या असतील, गांजा असतील, याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, महिला असतील, व्यापारी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, हे भयभीत झालेले आहेत. ह्यांना सुरक्षेसाठी मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिलं होतं. त्याच पद्धतीनं आपले सरकार पोर्टलवर सुद्धा तक्रार करण्यात आली होती की पोलिसांच्या ह्या वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्याकडनं संरक्षण होणं शक्य नाही, त्यामुळे प्रत्येक नागरिकांना, महिलांना, व्यापाऱ्यांना, उद्योजकांना व सामाजिक कार्यकर्ते यांना स्वसंरक्षणासाठी बंदुकीचे परवाने द्यावे. हे उपरोधक पत्र मुख्यमंत्री साहेबांनी आपले सरकार पोर्टलला दिलं असताना काल दिनांक 7 ऑगस्ट रोजी मला आपले सरकार पोर्टलनं सांगली जिल्हाधिकाऱ्यातून मेल आला की आपण ह्याबाबत बंदूक परवाने पाहिजे असतील किंवा आपल्याशी ज्या ज्या नागरिकांनी किंवा तक्रारी केलेल्या आहेत अशांना अशा पद्धतीने अवगत करा की आपल्याला सर्वांना जर बंदूक परवाना हवा असेल तर त्याची नियमावलीचं पत्र मला काल दिलेलं आहे. आम्हाला अपेक्षा काय होती की बाबा कायदा आणि सुव्यवस्थेचा आणि ह्या नशेच्या अंमली पदार्थांच्या बाबतीत आमची जी तक्रार होती त्याबाबत जिल्हा पोलीस प्रमुखांना व अन्य पोलीस प्रशासनाला अवगत करून कायदा सुव्यवस्था व ह्या बाबतीत संरक्षण मिळेल. मात्र हे न करता जिल्हा प्रशासनाने सगळ्यांना बंदूक परवाना देण्यासाठी जी नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे ह्या माध्यमातून मी सांगली जिल्ह्यातील तमाम उद्योजक, व्यापारी असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, महिला असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, मला जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की आपल्याला असुरक्षितता वाटत असेल तर आपण सगळ्यांनी मी दिलेल्या माझ्या फेसबुक पोस्टवरून आलेल्या पत्राचा झेरॉक्स काढावी व त्या अनुषंगाने बंदूक परवान्यासाठी सगळ्यांनी अर्ज करावी.